पूरे देश में कोरोना का कहर चल रहा है। महाराष्ट्र के साथ ही नागपुर शहर में भी वही हाल है। रोजाना हजारों की संख्या में पॉजिटिव पेशेंट सामने आ रहे हैं। कोरोना इस संकट में शहर के टेकरी गणपति संस्था की ओर से इस व्रत को दूर करने के लिए विघ्नहर्ता के सामने हवन किया गया। संस्था की ओर से बताया गया है कि शहर में आए इस संकट से मुक्ति मिले, इसीलिए ये हवन किया जा रहा है। सर्वत्र सुखिनः संतु सर्वे संतु निरामयः, म्हणजे सगळीकडे सुख प्राप्त झालं पाहिजे, सर्व निरामय झालं पाहिजे आणि सगळ्यांना आरोग्य लाभला पाहिजे। या कोरोना महामारीने सर्वीकडे उन्माद घातलेला आहे, अनेक प्रकारचे लोक त्रस्त आहेत, याकरता या विषाणूचा सर्वनाश झाला पाहिजे, याकरता टेकडी गणपती देवानी आपल्याला बुद्धिबुद्धीसहित ही बुद्धी दिली पाहिजे की हा कोरोना नष्ट केला पाहिजे। ही आपण त्याच्याकडे आपण आराधना करतो, त्या प्रत्यर्थ आपण एक गणेशयाग इथे आयोजन केला। त्या गणेशयागाच्या कृपेनी, गणपतीच्या कृपेनी या कोरोना विषाणूचा नाश झाला पाहिजे, त्याकरता हा आपण गणेशयाग इथे आयोजन केला। हां, जय श्री गणेश। आपल्या गणेश मंदिर ट्रस्टींकडनं गणेश कोरोना जो एवढी महामारी चालू आहे त्याच्यानिमित्त ट्रस्ट लोकांनी पूर्ण कोरोनासाठी गणेशयाग आयोजन केलेला आहे, म्हणजे विनायकी चतुर्थी निमित्त कोरोनाचं महामारीतून निवृत्त व्हावा म्हणून कोरोनासाठी गणेशयाग आयोजन केला गेला आहे। समस्त भक्तांना याच्यातून मुक्तता व्हावी याच्या हेतूने गणेशयाग करायचं ठरवलेलं आहे।